नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे हवामानविशेष। तर बघा, राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा सांगितले आहे। तर राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली नसली तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे। कोकणमध्ये महाराष्ट्रात पावसाचा अजूनही धुमाकूळ सुरूच आहे। तसेच आपण मंगळवारी बघितले, बघा तारीख 20 सायंकाळी मुंबईसह पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला, हे सर्वांनीच बघितले। पण राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे। तर कोकणमध्ये महाराष्ट्रात पावसाचा अजूनही धुमाकूळ सुरूच आहे। मंगळवारी तारीख 20 सायंकाळी मुंबईसह पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला। तर खालापूर, माणगाव, सावंतवाडी, तलासरी, रांजा भागात पावसाने अक्षांत धुवून टाकले, ज्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढत असून या पावसामुळे काढणी केलेली भात भिजली असून अनेक ठिकाणी काढलेली भात भिजत आहे। पावसामुळे अजून ओढे नाले खळखळून वाहत असल्याने भात पिकाचे नुकसानीत वाढ होऊ लागली आहे। या पावसामुळे खरीपातील पिके मातीमोल झाली आहे, त्यात पुन्हा भर पडत असल्याने शेतकरी अडचणीत आला असून सरकारने मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे। गेल्या महिन्यापासून सातत्याने पडत असल्यामुळे पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। कोकणातील पावसाचा कमी अधिक असल्याने भात काढणी खोरंब असल्याची स्थिती दिसत आहे। तर मध्य महाराष्ट्रात दिवसभर ऊन पडत असले तरी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत आहे। सायंकाळी काही ठिकाणी काळे कट्ट ढग जमा होत आहे, त्यामुळे जोरदार पाऊस पडत असून कमी वेळात जास्त पाऊस पडत आहे। काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे। सकाळपासून शेतकरी कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर काढण्याच्या कमाला लागला आहे। मात्र काही ठिकाणी अजूनही शेतात पाणीच पाणी असल्याने पीक हातातून गेल्याने शेतकरी शेतात फिरकत नसल्याचे दिसून येते व अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत। मात्र त्याला फारसा वेग नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकरी मागणी करू लागले आहे। तर मराठवाडा, गंगापूर 58, खुलताबाद 14, विदर्भ सिरोचा 22, सकाळी 8 वाजेपर्यंत झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये बुधवारी व मध्य महाराष्ट्रामध्ये अकोले 13, पारनेर 28, लाता 16, राहुरी 19, संगमनेर 27, शेवगाव 13, श्रीरामपूर 25, भुसावळ 11, जामनेर 29, आजरा 40, चंदगड 20, गगनबावडा 24, हातकंगणे 18, कागल 24, करवीर 14, 8, पन्हाळा 30, राधानगरी 11, शाहूवाडी 28, शिरोळ 55, अर्थूल 34.9, मुलेर 14, अवजरखेडा 36.8, शिन्नर 10, सुरगाणा 57.2, तुंबकेश्वर 10, पुणे 48.4, पुरंदर 23, जत कवठे महाकाळ 36, मिरज 35.4, फुलस 32, सांगली 45, शिरोरा 36, तासगाव 33, वळा व 17, कराड व 12। तसेच कोकणमध्ये कुलाबा 33, डहाणू 25.3, मोकिळा 18.8, सरासरी 32.2, खालापूर 30, माणगाव 38, चिपळूण 23, लांजा 37, राजापूर 13, रत्नागिरी 12.3, संगमेश्वर 11, कणकवली 23, कुडाळा 19, सावंतवाडी 46। मित्रांनो, अशा प्रकारे मिलीमीटरमध्ये पाऊस पडला। तर राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।